खरं म्हणजे आजचा दिवस हा पुन्हा आपला गौरवशाली दिवस म्हणून आपण या ठिकाणी विचार करूया. या स्वामी विवेकानंदांच्या चरित्रातून आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या आशीर्वादाने या भारतभूमीमध्ये जे काही घडलेलं आहे ते पुन्हा भारत हा समर्थ भारत म्हणून पुढे यावा यासाठी आपणास विचार करण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यावर मी काहीतरी बोलावं हे माझ्या मनातलं आहे आणि तेच तुमच्या समोर मी मांडणार. कारण या भारताला आपण विचार करताना 6,000 वर्ष 5,000 वर्ष हा इतिहास सांगतो. या देशामध्ये जेव्हा आपण म्हणताना सुद्धा म्हणत असतो की कधी काळी सोन्याचा धूर निघणारा हा देश आज कोणत्या स्थितीला आलेला आहे याची जाणीव आपल्याला करावी लागणार. कारण जेव्हा आपण आपले स्वतःचे मोठमोठे विचार मांडतो आपल्या पूर्वजांचा विचार करतो तेव्हा तो विचार खूप मोठा दिसतो. पण आज आपल्याला प्रत्यक्ष कृती करताना कुठेतरी आपण काहीतरी विसरलेलो आहे, काहीतरी आपल्याला जाणीव करून घेण्याची आवश्यकता आहे हे सत्य परिस्थिती आज आपण नाकारतो आहे. एक स्वामी विवेकानंद नावाचा व्यक्ती, वीरेश्वर नावाचा एक बाळ स्वामी विवेकानंद होऊ शकतो याच्या मागची काय पार्श्वभूमी असणार आहे? कारण देवाने तर सर्वांनाच बुद्धी दिलेली आहे, देवाने सर्वांनाच शक्ती दिलेली आहे, देव तर सर्वांनाच जन्माला पुढे आणतो, सर्वांनाच वाचा दिलेली आहे. मग हा व्यक्ती असं काय काम करतो की जेणेकरून आपल्याला भारताचा एक प्रज्ञावान सुपुत्र म्हणून पुढे येत असतो? आणि हा विचार जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा जेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा शोधू तेव्हा आपल्याला समजणार आहे की एखादा निर्भय व्यक्ती, एखादा समर्थ व्यक्ती कसा निर्माण होतो. आपली जबाबदारी जास्त आहे, समाजाच्या आपल्या आपल्याकडे असणाऱ्या अपेक्षा आहे खूप मोठ्या प्रमाणावर. कारण आपण शिक्षक आहोत. चाणक्य म्हणतात की शिक्षक या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. कारण शिक्षक की गोद में निर्माण एवं प्रलय दोनों पलते. निर्माण याच्यासाठी शिक्षकाने ठरवलं तर ती सर्व पिढी तो निर्माण करण्यासाठी घडवू शकतो आणि शिक्षकाने ठरवलं तर त्या विलय करण्यासाठी प्रलय करण्यासाठी सुद्धा विद्यार्थी घडू शकतो. असे आपण दुहेरी भूमिकेमध्ये असणारे आपण आपण अशा वेळेस काय विचार केला पाहिजे हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. 1883 चा विचार आपल्या समोर मांडला जातो. शिकागो धर्म परिषद मांडली जाते. या सर्व परिषदेमध्ये सर्व प्रत्येक धर्माचे श्रेष्ठ उदात्त अशा विचारांचे व्यक्ती त्या ठिकाणी येतात. आणि एक स्वामी विवेकानंद नावाचा व्यक्ती ज्याचं स्वतःच सुद्धा कुठेतरी अस्तित्व अजून भारतामध्ये सिद्ध व्हायचं बाकी होतं तो जातो सर्वधर्म शिकागो परिषदेमध्ये स्वतःचे विचार उज्ज्वल पद्धतीने मांडतो. सुरुवातीचं भाषण हे 3 मिनिटाचं आणि पहिले फक्त 4 शब्द ते पण ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका एवढंच. तरी सुद्धा त्याला संपूर्ण जगाने मान्य करावं. आपल्या मुखामधून येणारे पहिले 2 शब्द हे तर माझे माय डिअर डिअरच असतात, असण्याला विरोध नाही. पण परिस्थिती तरी लक्षात घ्या. कारण आपण युवक आहोत. हे कोण विचार करणार आहे हे आपल्यालाच विचार करावं लागेल. स्वामी विवेकानंद घडतात म्हणजे काय घडतात आपण अगदी त्यांचे जर वाचताना वाचत म्हणून वाचत असतो पण आचरण करताना कुठपर्यंत आपण पोहोचत आहोत रोज एकदा विचार करा. कदाचित माझ्यातही ते नसेल पण प्राप्त करण्याची सुरुवात तरी आपण केली आहे का? एवढं जरी आपण विचार केला तरी कुठेतरी आपण या स्वामी विवेकानंदांच्या चरित्राकडे पुन्हा एकदा भारताच्या सामर्थ्यवान शक्तिवान भारताकडे आपण वाटचाल करणार आहोत यात तुम्ही कुठे शंका मनात ठेवू नका. स्वामी विवेकानंदांचे गुरुवर्य जेव्हा मानले जातात रामकृष्ण परमहंसांचं नाव येतं. आपल्या गुरुवर्यांचं नाव विचार करा तुम्हाला किती गुरुवर्य आठवतात. एक असा गुरुवर्य आहे की तो निरक्षर आहे, त्याच्याकडे कोणतीही पदवी नाही तरी सुद्धा एका विवेकाला एक वीरेश्वर नावाचा स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव वीरेश्वरच आहे. नंतर ते विवेकानंद झाले, नंतर त्यांच्या गुरुंनी त्यांना नरेंद्र झालं, नरेंद्रचं विवेकानंद झालं. विवेकानंद करण्याचं काम ज्या माणसाने घडवलं तो व्यक्ती नव्हे तर त्या ठिकाणी तेच रामकृष्ण परमहंस. एका बाजूला प्रगत बुद्धिमत्ता असणारा विवेकानंद, दुसऱ्या बाजूला स्वतःचं एक चारित्र्य असणारा, स्वतःचं एक त्या ठिकाणी वलय निर्माण करणारा रामकृष्ण परमहंस. हे समीकरण जुळल्या तरी कसं? काय घटना होते अशा ते समीकरण जुळण्यामागे? कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरु आणि शिष्य हे सुद्धा कोणत्या क्रायटेरियाने ठरतात हे सुद्धा विचार करा. कारण हे घडत असतं तुमच्या आमच्या माझ्यासमोर घडतं तुमच्या समोर पण घडतं.
त्यांच्या गुरुने केवळ त्यांना सांगितलं की तुझा जन्म हा फक्त या ठिकाणी राहण्यासाठी नाहीये, भारतामधील गरीब दीन दुबळ्या यांच्या सेवेसाठी आहे, त्यांना जागृत करण्यासाठी आहे. हा विचार जेव्हा गुरुंनी सांगितला आणि त्या विचाराने ते पुढे आले. स्वामी विवेकानंदांच्या घरच्या परिस्थितीचा विचार करायचा तर चांगली सुबत्ता असणारा, एका चांगल्या वकिलाचा बॅरिस्टरचा असणारा तो मुलगा कदाचित त्यांनी ठरवलं असतं तर अजून सुखाचैन मध्ये ते राहू शकले असते.